गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तर आज आपण आपला पुन्हा क्लास 11 फिजिक्सचा नवीन चॅप्टरचा, कुठला चॅप्टर होता, फर्स्ट युनिट्स अँड मेजरमेंटचा नवीन पार्ट घेऊन आलो आहे। आजच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहे आपण, जे याच्या आधीचं लेक्चर घेतलं होतं आपण, त्याचाच हा सेकंड पार्ट आहे, बरोबर। तर याच्या आधीच्या जस्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं की पॅरलॅक्स मेथड म्हणजे काय, पॅरलॅक्स म्हणजे काय, त्याच्यानंतर बघितलं होतं आपण पॅरलॅक्स अँगल म्हणजे काय, बरोबर आहे। त्याच्यानंतर एक एक्झाम्पल बघितलं होतं की ऑब्झर्वरपासून सोर्स ए आणि बी जर दूर आहे, एक जवळ आहे एक दूर आहे, तर पॅरलॅक्स अँगल कोणाचा मोठा असतो कोणाचा छोटा असतो। त्यानंतर एक सिंपल एक्सप्रेशन आपण बघितलं होतं की समजा हे दोन ऑब्झर्वेशन पॉईंट आहे O1 आणि O2 आणि इथे कुठेतरी सोर्स आहे, तर हा तुमचा पॅरलॅक्स अँगल झालेला आहे थीटा। तर या दोन ऑब्झर्वेशनमध्ये जे हे डिस्टन्स आहे हे किती घेतो आपण प्रत्येक वेळी, करेक्ट, स्मॉल बी, आणि हा अँगल थीटा म्हणजे पॅरलॅक्स अँगल, आणि सोर्सपासून ऑब्झर्वेशनपर्यंत जो डिस्टन्स घेतो आपण कॅपिटल डी। आणि यावरनं आपण एक फॉर्म्युला लिहिला होता, काय होता तो फॉर्म्युला, हा फॉर्म्युला काय होता तो की थीटा इज इक्वल टू बी बाय डी, बरोबर आहे। आणि हा कशाशी सिमिलर होता, आपल्या आपल्या प्लेन अँगलच्या फॉर्म्युलेशी, करेक्ट। इथपर्यंत आपण बघितलं होतं आणि त्यानंतर एक लास्ट कन्सेप्ट बघितला होता की ऑब्झर्वेशनपासून जर सोर्स जवळ असेल तर पॅरलॅक्स अँगल मोठा असतो आणि दोन वेगवेगळ्या रेज तयार होतात, बरोबर आहे। आठवते ते गाडगेनगर आणि साईनगरवालं एक्झाम्पल, जर हा ऑब्झर्वर आहे आणि सोर्स इथून इथे गाडगेनगर आहे आणि इथे साईनगर आहे किंवा बडनेरा आहे, तर असे दोन ॲरोज तयार होतात। पण तेच जर डिस्टन्स वाढलं ऑब्झर्वरपासून आणि सोर्सपासून, आता ऑब्झर्वर अमेरिकेत आहे आणि सोर्स तेच दोन पॉईंट आहे, तर इतक्या दुरून रेज कसे येतात, पॅरलल येतात। जसं ऑब्झर्वर आणि सोर्समधलं डिस्टन्स वाढलं तसे रेज कसे होऊन जातात, पॅरलल होऊन जातात, बरोबर आहे। आणि तोच कन्सेप्ट आज आपल्याला वापरायचा आहे। आजचा टॉपिक काय आहे, कालचे जे कन्सेप्ट होते ते सगळे वापरून आपण हाऊ टू फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वर ऑर फ्रॉम द अर्थ टू द प्लॅनेट ऑर टू द स्टार, आणि सेकंड हाऊ टू फाइंड आउट द डायमीटर ऑफ द प्लॅनेट, या दोन गोष्टी बघणार आहे हे सर्व कन्सेप्ट वापरून, ओके। तर आतापर्यंत जे होपफुली तुम्हाला जे सगळं काही शिकवलेलं आहे ते व्यवस्थित कळलेलं आहे, आणि जर तुम्ही आतापर्यंतचे लेक्चर बघितले नसेल आणि डायरेक्ट इथून सुरुवात करत असाल तर बिलकुल असं करू नका, याच्या पहिले आधीचे लेक्चर सर्व एक एक बघत या आणि नंतर इथून सुरुवात करा, कारण की तुम्हाला डायरेक्ट इथून काहीच नाही करणार, ठीक आहे। एक एक लेक्चर बघा आणि काही अडलं असेल तर मला विचारा। तर आज आपण सुरू करतो आहे आपला टॉपिक ज्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी बघणार आहे। पहिल्या याच्यात बघणार आहे आपण की एखादा प्लॅनेट किंवा स्टार याचं अर्थपासूनचं डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार, ठीक आहे। तर आता अज्युम करा की ही अर्थ आहे, बरोबर आहे, आणि इथे कुठेतरी तुमचा स्टार आहे, बरोबर। तर अर्थवर तुम्ही इथे कुठेतरी राहत आहे, मी याला समजा E1 नाव देतो, काही पण नाव, नावात काही नाही, नावं काही पण देऊ शकतो। आणि या स्टारपासूनचं हे जे डिस्टन्स आहे ई, तुम्हाला हे डी डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे, किंवा ह्या एखादा प्लॅनेट आहे एस नावाचा आणि तुम्ही इथे राहत आहे, इथे अर्थपासूनचं या स्टारपर्यंतचं डी डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, बरोबर आहे। तर आता तुम्ही कराल काय, तुमच्याजवळ एक कन्सेप्ट आहे, तुम्हाला पॅरलॅक्स अँगलचा तो फॉर्म्युला माहिती आहे, आपण बघितला ना, इथे ऑब्झर्वर O1 आहे, इथे ऑब्झर्वर O2 आहे, हा पॅरलॅक्स अँगल थीटा आहे, हा तुमचा सोर्स होता, त्यावेळी थीटा इज इक्वल टू, याला आपण डी म्हटलं होतं, याला डी म्हटलं होतं, याला स्मॉल बी म्हटलं होतं, तर थीटा इज इक्वल टू बी बाय डी हा फॉर्म्युला आपण यूज केला होता, करेक्ट आहे। तर हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, तर आता याच फॉर्म्युल्याला याच्या पद्धतीने आणखीन एक्सप्लेन करू। तर प्रोसिजर काय आहे, जर मला एखाद्या स्टारचं डिस्टन्स अर्थच्या एखाद्या पॉईंटपासून मेजर करायचं असेल तर मी काय करेल की जो एखादा पॉईंट अर्थवरचा चूज करेल, तिथे उभा राहील आणि त्या स्टारला पाहिल, त्याच्यानंतर मी आणखीन एक इथे कुठेतरी दुसरा पॉईंट चूज करेल, त्याला E2 म्हणतो, जो या E1 पासून E2 हे बी डिस्टन्सवर आहे, स्मॉल बी, हा मीच चूज करतोय। मी जर समजा पहिला स्टार हा अमरावतीवरून बघतोय तर मी ठरेल की त्या स्टारला आता मी नागपूरवरून जाऊन बघेल, कळत आहे तुम्हाला, मी ठरवतोय हे दोन पॉईंट अर्थवरचे की कुठले घ्यायचे, त्यामुळे हे बी डिस्टन्स मला माहिती राहणार आहे, मी ठरवणार आहे। मी जर सरवलं की हा पॉईंट मला गाडगेनगरला उभं राहून बघायचा आहे
इथे गाडगेनगरला उभं राहिलो आणि त्या स्टारकडे असं बघत आहे. ठीक आहे, समजून घ्या, कळेल तुम्हाला काय चालू आहे. गाडगेनगरला उभा आहे आणि त्या स्टारकडे बघत आहे. आणि मग पुन्हा मी बडनेराला गेलो आणि स्टारकडे बघितलं तर मला गाडगेनगर टू बडनेरा किती किलोमीटर आहे हे माहिती आहे, म्हणजे मला बी डिस्टन्स माहिती आहे, म्हणजे बी डिस्टन्स मी अल्टिमेटली ठरवत आहे. आता इथून पुन्हा मी जेव्हा या एसला बघेल तेव्हा पुन्हा हे डिस्टन्स किती होऊन जाईल तुमचं डी. आणि तुम्हाला माहीत आहे सोर्स आणि दोन ऑब्झर्वेशनमधला अँगल जो असतो तो कुठला आहे, तुमचा थीटा, त्याला काय म्हणतो आपण पॅरलॅक्स अँगल, बरोबर आहे. आणि त्याचा फॉर्म्युला होतो तुमचा हा. आता तुम्ही असं म्हणाल की सर आपण पॅरलॅक्स अँगल किंवा बाकीच्या वेळेस इथे प्लेन अँगल तुम्ही म्हणता, इथे तर कर्व होता प्लेन अँगलमध्ये, तो बरोबर ना, इथे कर्व घेतला होता, मग इथे कर्व का बरं नाही घेत आहे तुम्ही. तर मी तुम्हाला सांगितलं होतं एखाद्या कुठल्याही सर्कलमध्ये तुम्ही जर खूप छोटा अँगल घेतला तर अप्रॉक्सिमेटली ही काय होऊन जाते, तुमची स्ट्रेट लाईन होऊन जाते. तर आता बघा इथे हे जे बी डिस्टन्स आहे आणि डी डिस्टन्स आहे, लक्षात येत आहे तुम्हाला अँगल कशात फॉर्म होत आहे तुमचा, हा असा अँगल आहे ना, इथे बी डिस्टन्स आहे आणि डी डिस्टन्स आहे. बी म्हणजे तुम्ही समजा अमरावती आणि नागपूर जरी घेतलं तरी जवळपास 150 किलोमीटर येत आहे आणि हे हजारो लाखो किलोमीटर आहे स्टार. तर तुम्ही जर बी बाय डीचा रेशो घेतला म्हणजे 150 किलोमीटर डिवाइड बाय काहीतरी 10 लाख वगैरे किलोमीटर, हा थीटा इज इक्वल टू, हा बी घेतला अज्यूम केला, हे डी डिस्टन्स काहीतरी असेल पण याच रेंजमध्ये असेल, खूप जास्त याच्यापेक्षा जास्त असेल, स्टार किती जवळ दूर आहे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. तर हा जो रेशो आहे हा 0.00000 काहीतरी असा येईल. त्याच्यामुळे हा थीटा अँगल काय आहे, खूप जास्त छोटा आहे. जर थीटा अँगल खूप जास्त छोटा आहे म्हणजे हा तुम्ही खूप जास्त जेव्हा छोटासा अँगल घेत आहे एखाद्या सर्कलचा तर हे अप्रॉक्सिमेटली काय झाली, तुमची स्ट्रेट लाईन झाली. कळलं इथपर्यंत का बरं, कारण की हा अँगल खूपच छोटा आहे, अँगल छोटा आहे तर ही स्ट्रेट लाईन झाली. म्हणून इथं कर्व आहे तरी तो काय झाला, इनडायरेक्टली हा कर्व स्ट्रेट लाईनचा एक पार्ट झाला आहे. त्याच्यामुळे हा आपण प्लेन अँगलचा अँगल, प्लेन अँगलचा फॉर्म्युला किंवा हा आपला जो माहीत होता फॉर्म्युला हा यूज करू शकतो. इथपर्यंत कळलेला आहे. आता येऊ आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. एम काय आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की डी ची व्हॅल्यू किती येईल, बरोबर आहे ना. एम काय होतं आपलं की अर्थपासूनचं त्या स्टारपर्यंतचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. आता माझ्याजवळ फॉर्म्युला आहे थीटा इज इक्वल टू बी बाय डी. बी तर मीच ठरवतो आहे ना, बी हा मला माहिती आहे, डी मला फाइंड आउट करायचा आहे. मी या फॉर्म्युल्याला असंही लिहू शकतो थीटा इज इक्वल टू बी, सॉरी डी इज इक्वल टू बी बाय थीटा, बरोबर आहे. बी तर मला माहिती आहे, जर काही करून मला जर थीटा माहिती पडला तर मला डी फाइंड आउट करता येईल. मला डी कॅल्क्युलेट करायचं आहे, बी मीच ठरवतो आहे किंवा बी मला माहिती आहे किती आहे, दोन अर्थवरचे पॉईंटमधलं किती किलोमीटर डिस्टन्स आहे, किती मीटर आहे हे मी ठरवू शकतो. मला जर थीटा कॅल्क्युलेट करता आला तर मी डिस्टन्स काढू शकतो ना अर्थच्या पॉईंटपासून आणि स्टारपर्यंतचं, बरोबर आहे. तर आता मेन आहे जर आपल्याला हा थीटा समजा माहिती आहे तर बी बाय थीटा केल्यानंतर माझा आन्सर निघून जाईल, बरोबर. आता फक्त प्रॉब्लेम हा उरला आहे की हा थीटा जो आहे हा कसा कॅल्क्युलेट करता येईल, हा थीटा कसा कॅल्क्युलेट करता येईल. तर बघा आता इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला. आता मी हे सध्या डी वगैरे मोडून टाकतो. आता आपण जो काल लास्ट कन्सेप्ट शिकलो होतो ना की जर एखादा दूरवर स्टार असेल किंवा एखादा ऑब्झर्वेशन आणि सोर्स हे जर खूप दूर असेल तर रेज कसे येतात, पॅरलल येतात. मी म्हटलं होतं ना अमेरिकेवरून जर तुम्हाला म्हटलं की गाडगेनगर आणि साईनगरकडे असं बोट दाखवतो तुम्ही बोट हलवाल का, नाही हलवणार, कारण की तुम्हाला माहीत आहे या एरियाला म्हणजे अमेरिकेमधून या साईडला काय आहे, इंडिया आहे. मग तर इंडियामध्ये कुठेतरी महाराष्ट्रात अमरावती ते दोन ठिकाणं आहे तर अँगल खूप छोटा आहे तर रेज कसे आहे तुमचे, पॅरलल आहे. तसंच तोच कन्सेप्ट आपण आता इथे यूज करणार आहे. अज्यूम केलं तुम्ही की इथे कुठेतरी एकदम वरती एक सोर्स आहे, त्याला आता आपण बघणार आहे तर तिथून इथपर्यंत असे पॅरलल रेज येतात आहे, समजेल. हा आता काय एम आहे आपलं अल्टिमेटली की थीटा कसा कॅल्क्युलेट करायचा. आपल्याला डी कॅल्क्युलेट करायचा आहे, बी माहिती आहे, थीटा आता कॅल्क्युलेट केला तर आपल्याला डी भेटून जाणार. तर थीटा कसा कॅल्क्युलेट करायचा, तर आता मी याला जर समजा इथून एक अशी एक लाईन काढली तर हा जर थीटा आहे तुमचा तर हा तुमचा थीटा बाय टू होईल का, बिलकुल होईल. आणि हा थीटा बाय टू होईल का, बिलकुल होईल. जर हा थीटा बाय टू आहे, हा थीटा बाय टू आहे, किंवा मी याला थीटा बाय टूच्या ऐवजी
समजा मी थीटा बाय 2 च्या ऐवजी याला जर म्हटलं की हा ए आहे आणि हा हा पण ए आहे कारण की दोन्ही सारखेच राहणार आहे ना, तर थीटा तुमचा ए प्लस ए आहे हे तर कळलं, हा थीटा आहे याला मधातून अर्ध्यातून डिवाइड केलं म्हणजे हा ए झाला, हा अँगल ए झाला, सेम अँगल झाले, तर ए प्लस ए म्हणजे तुमचा फायनल थीटा होणार आहे बरोबर। आता ए हा जर ए आहे तर हा हा ए आहे, कळत आहे तुम्हाला, या दोन स्ट्रेट लाईन आणि त्याच्यातून गेलेली ही तुमची ट्रान्सवर्स लाईन आणि हा काय झाला आहे तुमचा अपोजिट अँगल झाला आहे ना, सॉरी अपोजिट नाही अल्टरनेट अँगल झालेला आहे ना, तुम्ही शिकले ना, तर अल्टरनेट अँगलनुसार ही एक स्ट्रेट लाईन आहे, ही एक स्ट्रेट लाईन आहे जी तुम्ही ड्रॉ केली आहे, त्याच्यातून ही तुमची इन्क्लाइन लाईन गेलेली आहे, ही इन्क्लाइन लाईन गेल्यानंतर हा जो तुमचा अँगल आहे आणि तुमचा अल्टिमेटली हा अँगल आहे हे दोन्ही सेम राहणार आहे बरोबर आहे, हे तुम्ही 10वीपर्यंत शिकलेले आहे। तसंच इकडे काय होईल, हा जो अँगल आहे तुमचा आणि हा जो अँगल आहे या दोन, ही एक स्ट्रेट लाईन आणि ही एक स्ट्रेट लाईन याच्यामध्ये पुन्हा ही इन्क्लाइन लाईन झाली, तर हा अँगल आणि हा अँगल पुन्हा सेम राहणार आहे ठीक आहे। आता काय करायचं आहे बघा, की तुम्हाला पुन्हा इवन उभं राहाय, इवनच्या या पोझिशनवर उभं राहायचं आहे आणि तुम्ही काय करणार आहे, आता या दूरचं जे प्लॅनेट आहे जिथून स्ट्रेट रे येणार आहे त्याच्याकडे बघणार आहे, म्हणजे तुम्ही इथे उभे राहणार आहे आणि इथून तुम्ही या इथल्या दूरच्या एका प्लॅनेटकडे असं बघणार आहे, बघणार आहे म्हणजे तुम्हाला अँगल मेजर करायचा आहे, हा बरोबर आहे, ए हा अँगल आहे, हा अँगल तुम्हाला मेजर करायचा आहे, याला थीटा वन म्हणू शकतो, याला थीटा टू म्हणू शकतो, सरळ सरळ तुम्हाला हा एमध्ये अँगल नसे वाटत तर याला असंही लिहिता येते। तर आता तुम्ही इवनवर उभे आहे, दूरचा एखादा कुठला तरी स्टार आहे त्याला काही पण नाव देऊ शकतो, मी झेड नाव देऊन देतो आणि तुम्ही त्याला बघता आहे, आता त्याला बघत असताना तुमचा इथे हा अल्टिमेटली हा एस नावाचा सोर्स आहे आणि तुम्हाला हा जर माहीत पडला तर अल्टरनेटनी हा इथे येऊन जातो, तर तुम्ही काय कराल, हा ज्याला मी थीटा वन किंवा ए म्हणतो आहे तो कसा फाइंड आउट करू शकता, तर एक इन्स्ट्रुमेंट येते जे असते असं डी सारखं, असं डी सारखं असते, तुम्ही डी तर सर्वांनी यूज केला आहे ना कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यात, आणि त्याच्यावर सगळ्या डिग्रीज लिहिले असतात किंवा रेडियनमध्ये असते ते ठीक आहे। त्याच्यानंतर काय असतं, इथे हा सेंटर पॉइंटला एक टेलिस्कोप असतो, हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही घेता, याला सेक्स्टंट नावाचं पण इन्स्ट्रुमेंट म्हणतात किंवा याच्यासारखेच वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट पण येतात, हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही घ्याल आणि या पॉइंटवर ठेवाल, समजतंय, आणि हा जो टेलिस्कोप आहे या टेलिस्कोपमध्ये या टेलिस्कोपच्या थ्रू तुम्ही या दूरच्या प्लॅनेटकडे बघाल, इथे समजा 0 डिग्री आहे बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही काय कराल की इथून याला असं टर्न कराल, कुठपर्यंत की जोपर्यंत तुम्हाला हा टेलिस्कोपनी हा एस नाही दिसत, जेव्हा तुम्हाला हा टेलिस्कोपनी एस दिसेल तेव्हा इथे काहीतरी समजा 30 डिग्री आहे, इथे इच्छाजवळ तर तुम्हाला मार्किंग आहे ना, हे डिस्टन्स किती आहे समजा तुमचं 30 डिग्री, इकडे 0, 10, 20, 30, तर तुम्ही बघितलं की 30 मला हा एस दिसत आहे, म्हणजे हा अल्टिमेटली अँगल तुम्हाला थीटावन माहिती पडला, कळतंय कसा कळला, तर इथे जेव्हा तुम्ही बघता आहे याला दूरच्या प्लॅनेटला आणि इथून एसला बघता आहे, हा टेलिस्कोप मूव करता आहे याच्यावरून, तर इथे तुम्हाला ही डिग्री कळून गेली, जर तुम्हाला हा थीटावन कळला तसाच तुम्ही हा थीटा टू काढू शकता, याचा अल्टरनेट अँगल हा आहे, याचा अल्टरनेट अँगल हा आहे, या दोघांची ॲडिशन करून तुम्हाला हा थीटा भेटणार आहे, अल्टिमेटली तुम्हाला हा जर थीटा भेटला तर बी तुम्ही ठरवलेला आहे आणि हा थीटा या दोघांचा रेशो काय आहे तुमचा डी, जे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं, कळलेला आहे, एकदम इझी आहे, जर कळलेलं नसेल काही पण अडचण असेल तर आता ऐकल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ रिव्हर्स करा आणि पुन्हा तिथून बघा, तुम्हाला नक्की कळेल ठीक आहे। तर इथपर्यंत झालं आहे तुमचं पहिलं एप, याच्यामध्ये काय केलं आपण की सिम्पल डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं, सिम्पल ट्रिग्नॉमेट्री यूज केलेली आहे बरोबर, आणि त्याच्यावरून आपण अर्थपासून एखाद्या प्लॅनेटचं डिस्टन्स किती आहे ते कॅल्क्युलेट केलेलं आहे। आतापर्यंत तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगत असेल की आपण अर्थपासून प्लॅनेटचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहे, तर तुम्हाला वाटत असेल की बापरे खूप काहीतरी कॅल्क्युलेशन राहील, कसं करू काय करू, पण सिम्पल मॅथमॅटिक्स आणि ट्रिग्नॉमेट्री यूज केली आहे, काही कन्सेप्ट यूज केले पॅरलॅक्सचे आणि हे कॅल्क्युलेट केलं, इथपर्यंत कळलेलं आहे। सेकंड आहे आपला
सेकंड याच्यात काय करायचं आहे आपल्याला की डायमीटर कॅल्क्युलेट करायचा आहे. डायमीटर कॅल्क्युलेट करायचा आहे एखाद्या प्लॅनेटचा. समजा हा मून आहे आणि तुम्ही अर्थवर आहे इथे कुठेतरी, इथे तुमचं घर आहे. आता तुम्हाला इथून या मूनचा डायमीटर कॅल्क्युलेट करायचा आहे, कळत आहे? तर हा डायमीटर समजा हा ए बी म्हणतोय, हा काही पण कुठला पण प्लॅनेट असू शकतो, मी याला सध्या पुरतो मून कन्सिडर करतोय, ठीक आहे? तर आता हा डायमीटर कसा कॅल्क्युलेट कराल तुम्ही? इथे काय केलं होतं तुम्ही, दोन पोझिशन वरून एका सोर्सला बघितलं होतं, बरोबर आहे? आणि त्यांनी काय कॅल्क्युलेट केलं होतं, डिस्टन्स डी, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती आहे आणि इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती आहे, डी कॅल्क्युलेट केला होता तुम्ही, बरोबर आहे? आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, डायमीटर कॅल्क्युलेट करायचं आहे. आता तुम्ही एकाच जागी उभे राहाल, पुन्हा तुमचं हे इन्स्ट्रुमेंट घ्याल, हे इन्स्ट्रुमेंट घेऊन तुम्ही इथे ठेवाल ते इन्स्ट्रुमेंट, ठीक आहे? त्या इन्स्ट्रुमेंटने काय कराल, सर्वात पहिल्यांदा तुम्ही याला बघाल, ए पॉइंटला, त्या टेलिस्कोपमधून तुम्ही या मूनचा लेफ्ट हँड साईडचा एक पॉईंट बघाल, बरोबर आहे? त्याच्यानंतर याला थोडंसं असं इकडे मूव्ह कराल आणि हा बी पॉईंट बघाल, म्हणजे तुम्हाला अल्टिमेटली हा थीटा भेटून जाईल. या सेक्स्टंटमधून किंवा या इन्स्ट्रुमेंटमधून या टेलिस्कोपमधून पहिल्यांदा तुम्ही ए बघितला, मग याला असं मूव्ह केलं, याला बी बघितला, तुम्हाला अल्टिमेटली काय भेटत आहे, थीटा. थीटा इथे यूज केला म्हणून मी याला वेगळं काहीतरी नाव द्यायचं, म्हणून म्हणतो अल्फा. अँगल आहे, कुठलंही नाव दिलाय फक्त आपण, बाकी काहीच फरक नाही आहे. तर याला म्हटलं अल्फा आणि या दोन मधला जो डिस्टन्स आहे याला मी पुन्हा बीच म्हणतोय आणि याला डीच म्हणतोय, ठीक आहे? तर आपला पुन्हा हा ट्रँगल काय झालाय, दोन तुमचे ऑब्झर्वेशन पॉईंट आणि एक सोर्स, दोन सोर्स आणि एक ऑब्झर्वेशन पॉईंट, किंवा दोन ऑब्झर्वेशन पॉईंट आणि एक सोर्स, याच्यामध्ये नेहमी जो अँगल तयार होतो त्याला आपण म्हणतो पॅरलॅक्स अँगल. फॉर्म्युला तुमचा तोच आहे, काय, अल्फा इज इक्वल टू बी बाय डी. आता बी डिस्टन्स या केसमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, तर बी इज इक्वल टू अल्फा इंटू डी. अल्फा तुम्ही पुन्हा ते इन्स्ट्रुमेंटवरून टेलिस्कोपवरून याच्यावरून किती डिग्री, एकदा पहिल्यांदा तुम्ही इकडे बघितलं, मग त्याला या याच्यावर बघितलं, तर याच्यामधला जो अँगल आहे तो तुम्हाला अल्टिमेटली अल्फा भेटला, म्हणजे मला अल्फा माहिती आहे. आणि डी ही जी पहिली मेथड आहे ज्याच्यात आपण डी कॅल्क्युलेट करतो, ती मेथड यूज करून मी जर डी कॅल्क्युलेट केला तर अल्टिमेटली मला बी कॅल्क्युलेट करता येईल, बरोबर आहे? आणि बी काय आहे, तुमचा डायमीटर ऑफ मून. इतकं सिम्पल आहे, काहीच कठीण नाही आहे याच्यात, बरोबर आहे? तर होपफुली आजचं जे काही घेतलं आहे तुम्हाला कळलं आहे. फक्त एक अतिशय महत्त्वाची गोष्ट की या सगळ्या याच्यात जो आपण थीटा यूज करतो तो थीटा असतो रेडियनमध्ये, थीटा असतो रेडियनमध्ये. कारण की जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करू या अशा फॉर्म्युल्यावरचे किंवा या कन्सेप्टवरचे, तेव्हा थीटा नेमका तुम्हाला दिला असतो डिग्रीमध्ये आणि तुम्ही काय करता, 30 डिग्री जसं तसं घेता, सॉल्व्ह करता, अँसर येते आणि नंतर जेव्हा बघता तेव्हा मार्क झिरो भेटलेले असतात. का बरं? कारण की एक गोष्ट लक्षात ठेवायची की या पूर्ण केसमध्ये प्रत्येक वेळी जो थीटा यूज करत आहे तो रेडियनमध्ये यूज करायचा आहे आणि रेडियन टू डिग्री आणि डिग्री टू रेडियन कसं कन्वर्ट करायचं मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलेलं आहे, बरोबर आहे? ते अतिशय महत्त्वाचं आहे, ते पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ बघा, पूर्ण समजून घ्या. मी तुम्हाला सांगितलं होतं की 2π रेडियन इज इक्वल टू 360 डिग्री. सिंपल हे एक्सप्रेशन यूज करून रेडियन टू डिग्री आणि डिग्री टू रेडियन आपण कन्वर्ट करू शकतो. तर तुम्हाला रेडियनमध्ये असतो हा थीटा, रेडियनमध्ये दिला असेल तर तशा तसा यूज करायचा, डिग्रीमध्ये दिला असेल तर रेडियनमध्ये कन्वर्ट करून या फॉर्म्युल्यामध्ये हा अल्फा किंवा इथे हा थीटा टाकू, तो यूज करायचा. तर होपफुली आज मजा आली असेल आणि पूर्ण कळलेलं असेल. जर नसेल कळलं तर हा व्हिडिओ पुन्हा बघा. बघा, एका याच्यात तुम्हाला कळेल याची गॅरंटी नाही आहे, खूप जणांना कळेल, पण काही जण असे असतात की ज्यांना नाही कळणार एका याच्यात, तर त्यांना काय करायचं आहे, सिम्पल हा व्हिडिओ 2 वेळा किंवा 3 वेळा बघायचा आहे. मी गॅरंटी देतो तुम्हाला कळेल. तरी कळलं नाही तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता, ठीक आहे? आणि मग आपण या कुठल्या पण तुमच्या डिफिकल्टीज असेल त्याच्यावर डिस्कस करू. तर आजसाठी भरपूर झालेलं आहे, आज इथेच थांबू, पुन्हा भेटू एक नवीन कन्सेप्टसोबत पुढच्या लेक्चरला. थँक्यू.